केंद्र सरकारने नुकतेच इंधनाचे दर वाढवल्यामुळे या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकही महाग होते, परिणामी भाजीपाल्यासह किराणा वस्तूंची भाववाढ होते, त्यामुळे महागाईत आणखीन भर पडते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भांबरे, शहर कार्याध्यक्ष नगरसेवक सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अनिता भांबरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भाजपाच्या केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली असतानाच केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढवून जखमेवरती मीठ चोळले आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे झाले. आज आम्ही इथं गेल्या महिन्याभरापासून गॅसचे जे भाव वाढ होते ती अत्यंश दुर्दैवी आहे आणि हे भाव केंद्र सरकार करत आहे. आज आम्ही इथं महिला, सर्व राष्ट्रवादीच्या महिला इथं केंद्र सरकारचा निषेध करतो, कारण हा जो गॅसचा भाव आहे हा आम्हाला महिला गृहिणींना न परवडणारा आहे. आज आमचं किचनचं जे बजेट आहे ते कोलमडलेलं आहे, म्हणून आज आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही इथं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे. लॉकडाऊन गेली, लॉकडाऊनच्या काळापासून लोकांच्या गोरगरीबाच्या सर्वसामान्यांच्या हाताचं काम गेलेलं आहे. लोकांना कामं नाही, घरामध्ये खायला नाही आहे. अशा परिस्थिती, वाईट परिस्थितीमध्ये सबसिडी तर सोडा, सबसिडी तर नाहीच, परंतु गॅस वाढ दर महिन्यातून 2 टाईम गॅस वाढ झालेली आहे. आणि 720 रुपये ज्यावेळेस युपीचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस सर्वसामान्य काय संपूर्ण श्रीमंतांना सुद्धा सबसिडी दिल्या जात होती. अशा वेळेस 350-350 गॅस मिळत होतं संपूर्ण लोकांना. परंतु मोदी सरकार जेव्हापासून केंद्रामध्ये आलं तेव्हापासून तर कितीतरी लोकांनी ती गॅस, कितीतरी लाभार्थींनी गॅस सबसिडी सोडून दिली आणि किती लोकांना गॅस मिळत नाही आहे, सबसिडी पण मिळत नाही आहे. जबरदस्तीने लोकांना उज्ज्वल योजना दिली घ्या आणि उज्ज्वल योजना दिल्यानंतर त्या लोकांना सबसिडी मिळत नाही आहे. सर्वसामान्य घरामध्ये त्यांना कामं नाही आहे. आज गोरगरीब आपण ग्रामीण जनतेला बघितलं तर ग्रामीण जनतेकडे रॉकेलसुद्धा ग्रामीण जनतेचं बंद झालेलं आहे. का जबरदस्ती त्यांनी सबसिडी उज्ज्वल गॅसची योजना दिली, त्याच्यामुळे त्यांना रॉकेल पण मिळत नाही. किती असा परिवार आहे का त्यांना परत चुलीला त्यांना अपनावं लागलं, चुलीवरती परत त्यांना पुन्हा स्वयंपाक करावा लागतोय. तर लाकडं मिळणं पण शक्य नाही, रॉकेल तर मिळतच नाही. अंधारात दिवस काढता आणि चुलीवरती स्वयंपाक करतात, मग त्यापेक्षा त्या गरीबाची चुलच बरी होती ना, ती चुलच बरी होती ना त्या गरीबाची. निवेदन कोणकोण देत आहे तुम्ही? हे निवेदन आम्ही काल कलेक्टर साहेबांना, आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय गॅसवाढीबद्दल. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा या आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. आंदोलनामध्ये पुष्पा राठोड, रंजना गांगुर्डे, विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, मीनाक्षी गायकवाड, सुजाता गाढवे, योगित आहेर, सुनीता थिगळे, स्वाती बिडला, मनीषा पवार, दीक्षा दोंदे, मंगला मणकर, सलमा शेख, शकीला शेख, संगीता चौधरी आदींनी भाग घेतला होता. कॅमेरामॅन अंकुश परदेशीसह अनिल केदारे, न्यूज इंडिया 27, नाशिक.